by using our new reverse numerical method. तुमसे मिनिट वाया का रोडा का या अध्यात्म मध्ये नकारात्मक वाक्य आहे सरळ सरळ वाक्य शेवटी द्यायचं या वाक्य शेवटी आहे नका नकासाठी डोंट त्याच्या अलीकडे आहे वाया घालू वाया घालवण्याचं पहिलं रूप आहे वेस्ट युअर मिनिट्स डोंट वेस्ट युअर मिनिट्स पुढे आहे आयुष्य कोणाची वाट पाहत नाही आयुष्यासाठी लाईफ या नाहीसाठी डझंट वाट पाहण्याचे पहिलं रूप आहे वे त्या ची साठी फॉर आणि कोणाची साठी एनीवन पहा लाईफ डझंट वे फॉर एनीवन पुढचं वाक्य आहे यशस्वी होण्यास इतरांना मदत करून तुम्ही लवकरात लवकर व सर्वोत्तम यशस्वी होऊ शकता या वाक्याचा सब्जेक्ट आहे तुम्ही वाक्याचे रूप आहे शकता शकतासाठी कॅन आणि यशस्वी होण्याचं पहिलं रूप आहे सक्सीड यू कॅन सक्सीड लवकरात लवकर आणि सर्वोत्तम द बेस्ट अँड द क्विकेस्ट यू कॅन सक्सीड द बेस्ट अँड क्विकेस्ट याची या न साठी बाय मदत करण्याचा आयएनजी रूप आहे हेल्प या इतरांना साठी अदर्स या स साठी टू आणि यशस्वी होण्यासाठी सक्सीड पहा यू कॅन सक्सीड द बेस्ट अँड क्विकेस्ट बाय हेल्पिंग अदर्स भविष्य चांगले बनवण्यासाठी संधी साधा प्रत्येक दिवसाचा वापर करा हे अध्यात्म वाक्य सरळ सरळ वाक्य शेवटी द्यायचं या वाक्याशेवटी आहे वापर करा यूज त्याच्या अलीकडे आहे प्रत्येक दिवस एव्हरीडे यूज एव्हरीडे या सारखासाठी लाईफ किंवा ऍज लाईफ संधीसाठी अँड अपॉर्च्युनिटी या साठीसाठी टू बनवण्यासाठी मेक युअर फ्युचर बेटर भविष्य चांगलं पहा यूज एव्हरी डे एज एन अपॉर्च्युनिटी टू मेक युअर फ्युचर बेटर पुढे आहे मागे वळून पाहू नका तुम्ही त्या मार्गाने जात नाहीये त्या नकासाठी डोंट पाहण्याचं पहिलं रूप आहे लुक मागे म्हणजे बॅक डोंट लुक बॅक तुम्ही त्या मार्गाने जात नाहीये यू या आहे साठी का या न साठी नॉट जाण्याचा आहे रूप आहे गोइंग त्या मार्गासाठी that way you are not going that way पुढे आहे अपयशाला घाबरू नका या नकासाठी डोंट बी अफ्रेड म्हणजे घाबरणे डोंट बी अफ्रेड फेल्युअर डोंट बी अफ्रेड फेल्युअर यशाचा तो मार्ग नाही दॅट इज यशाचा तो मार्ग आहे दॅट इज द वे टू सक्सीड दॅट इज द वे टू सक्सीड पुढे आहे इतके चांगले भाव की तुम्हाला लोक टाळू शकणार नाही हे व्हा अध्यात्म वाक्य बी सो गुड इतके चांगले बी सो गुड हे कंजक्शन आहे दॅट लोक तुम्हाला टाळू शकणार नाही पीपल हे शकणार नाही साठी कान टाळण्यासाठी इग्नोर तुम्हाला साठी पा पीपल कान इग्नोर यू पुढे आहे वेळ मौल्यवान आहे हा वेळ साठी टाइम आहे साठी इज मौल्यवान साठी पहा टाइम इज व्हॅल्युएबल विचारपूर्वक त्याचा वापर करा वापर करण्याचे पहिलं पहिलं रूप आहे यूज त्याचा साठी इट आणि विचारपूर्वक साठी वाईजली यूज इट वाईजली स्मित हास्य करायला विसरू नका या नकासाठी डोंट विसरण्याचं पहिलं रूप आहे फॉरगेट या ला साठी टू आणि स्मित हास्य करणे स्माइल पा डोंट फॉरगेट टू स्माइल प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हा आयुष्याचा उद्देश आहे आयुष्याचा उद्देश द पर्पज ऑफ लाईफ हा सब्जेक्ट आहे द पर्पज ऑफ लाईफ इज टू एन्जॉय एव्हरी मोमेंट पा द पर्पज ऑफ लाईफ इज टू एन्जॉय एव्हरी मोमेंट तेवढी सोपी अगदी सहज लक्षणारी टेक्निक आहे या पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर जी मराठी वाक्य ठेवायची आणि मराठी वाक्याच्या खाली जे अंक आहे या अंकाकडे पाहत आपण ती वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचो सुरुवातीला आपल्याला जास्त वेळ लागतो अशा पद्धतीचे 10 वाक्य बोलायला सुरुवातीला आपल्याला 10 मिनिटे लागतात पण जेव्हा आपण ते दुसऱ्यांदा प्रयत्न करतो तीच वाक्य बोलण्यासाठी आपल्याला 7-8 मिनिट लागते तेव्हा तीच वाक्य आपण तिसऱ्यांदा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला 4-5 मिनिट लागतील पण
बोलण्यासाठी मला किती वेळ लागतो हे आपण तपासूयात. तुम्ही सुद्धा घरी आता ही व्हिडिओज पाहत असणार या ठिकाणी सुद्धा करून आपल्याला किती वेळ लागतो जो तुम्हाला चेक करायचं. नाउ लुक हियर, फर्स्ट वी विल स्पीक दिस सेंटेंसेस. डोंट वेस्ट युअर मिनट्स, लाइफ डजंट वेट फॉर एनीवन. You can succeed the best and quickest by helping others to succeed. Use every opportunity. Use every day like an opportunity to make your future better. Don't look back. You are not going that way. Don't be afraid of failure. That is the way to success. Be so good that people can't ignore you. Time is valuable. Use it wisely. Don't forget to smile. Every second is, the purpose of life is to enjoy every moment. आता आपण वेळ पाहूया आपला वेळ किती लागतो. इतकी वाक्य बोलताना आपण वेळ किती लागतो तेही चेक करूया जेणेकरून तुम्हालाही ते आयडिया भेटेल की आपलं किती मिनिटांमध्ये झालं पाहिजे. नाव वी विल चेक द टाइम. नाव माय टाइम इज स्टार्टेड. डोंट वेस्ट युअर मिनिट्स, लाइफ डजंट पे फॉर एनीवन. यू कैन सक्सीड द क्विकेस्ट एंड फास्ट बाय हेल्पिंग अदर्स टू सक्सीड. यूज एवरी डे लाइक एन अपॉर्चुनिटी टू मेक युअर फ्यूचर बेटर. Don't look back. You are not going that way. Don't be afraid of failure. That is the way to success. Be so good that people can't ignore you. Time is valuable. Use it wisely. Don't forget to smile. The purpose of life is to enjoy every moment. पहा ही वाक्य बोलण्यासाठी मला फक्त 48 सेकंदाचा वेळ लागतो. एक 10 सेकंदाचा वेळ तुम्ही वाढवून घेऊन कमीत कमी एक मिनिटामध्ये एवढी वाक्य तुम्हाला बोलता येतील या पद्धतीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. आणि ते बोलत असताना फक्त तुम्हाला वेळ कमी वाढवायचा, फक्त वेग वाढवायचं नाही. तर आपलं हे बोलणं आहे, आपले वाक्य आहे, योग्य उच्चारा, व्यवस्थितपणे योग्य ठिकाणी थांबून ते परफेक्टली पुढच्या मनाला समजली पाहिजेत याचा विचार करूनच तुम्हाला वेग वाढवायचा आहे. आणि एका मिनिटामध्ये होतील या पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही आज 10 वाक्य उद्या 10 वाक्य अशा पद्धतीने तुम्ही जाऊन वारंवार प्रयत्न करा तेव्हा तुमच्या कुठल्याही वाक्यासाठी ते तुम्ही स्पीड गेन करू शकता. पण ही जी व्हिडिओ मध्ये 10 वाक्य दिलेले तुम्हाला प्रश्न पडेल की आता आम्ही आणखी वाक्य कुठून आणायची आणि वाक्य जर आले तर हे नंबर आम्ही कसे टाकायचे हाही प्रश्न तुम्ही असं पडलेलं असेल. तर त्यासाठी आम्ही सध्या एक सोपा उपाय, एक सोपा पर्याय तुमच्यासाठी आम्ही आणलेला आहे. ही जी टेक्निक आहे रिवर्स न्यूमरिकल मेथड, या टेक्निकवर आधारित हे स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश हे पुस्तक आम्ही स्वतः लिहिले. या ठिकाणी हे लिहिताना सगळ्यात महत्वाचा पहिला जो प्रश्न तुमच्या डोक्यात समोर आहे की आमच्या वाक्याला हे नंबर 1, 2, 3, 4 हे नंबर आम्ही कसे टाकायचे, हा प्रश्न तुमच्या डोक्यासमोर असेल. तर हा प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर आहे कुठले वाक्य हे नंबर कशा पद्धतीने टाकायचे याचे एक अर्धा नियम पहिल्या 2 पेज वरती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले. नंतर इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्याशी की कोणता शब्द आला म्हणजे कोणता काळ वापरायचा हे या ठिकाणी शॉर्ट मध्ये दिलेले. नंतर प्रत्येक काळावरचे असे अर्धा अर्धा वाक्य अशी मराठीमध्येही नंबर्स अंडरलाईन्स आहेत आणि त्याच्या खाली इंग्रजीमध्येही नंबर्स अंडरलाईन्स आहेत अशी मराठी आणि इंग्रजीमध्ये दिल्यानंतर त्याच्याच पुढच्या वेळेवरती तुम्हाला सराव करण्यासाठी अशा पद्धतीची 10-12 वाक्य मराठीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहेत. त्या 10-12 मराठी वाक्याकडे पाहत तुम्ही ती वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्याचा आणि योग्य वेळ योग्य टाइम घेऊन बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर तीच वाक्य खाली इंग्रजीमध्ये. त्यानंतर काळानंतर कॅन, कुड, शुड, वुड, मे, माईट, मस्ट, अध्यात्म वाक्य, उदाहरण वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एसे रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, इंटरव्ह्यूज, कन्व्हर्सेशन हा सगळा भाग या ठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे. या सगळ्या मराठी भागाकडे पाहत अगदी योग्य प्रमाणात वेळ लागेल, योग्य स्पीड तुम्हाला ती सगळी वाक्य, सगळे निबंध, सगळे पत्र बोलता येतील अशा पद्धतीने तुम्हाला प्रयत्न केल्यास एक महिनाभराच्या किंवा 15-20 दिवसाच्या प्रयत्नानंतर तुमच्या डोक्याला एक हॅबिट, एक सवय लागलेली असते. पुन्हा तुमच्या डोक्यात कुठलेही विचार, कुठलेही वाक्य अगदी बोलण्याच्या स्पीडने तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता
आज तुमच्या उच्चार वगैरे प्रश्न पडलेला असेल की तुम्ही हे सांगता हे सगळ्या पुस्तकांमध्ये पद्धतीने सराव करायचा, आमच्याकडे ते पुस्तक उपलब्ध नाहीये, आम्हाला ते पुस्तक कशा पद्धतीने मिळू शकेल, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे पहा की तुम्हाला हे पुस्तक प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे. आमचा जो मोबाईल नंबर आहे 8983006177 या नंबरवरती तुमचं नाव आणि तुमचा ऍड्रेस याचा एक मेसेज या नंबरवर तुम्हाला पाठवायचा आहे. हा मेसेज आम्हाला भेटल्यानंतर त्वरित पोस्टाद्वारे हे पुस्तक आम्ही तुमच्या ऍड्रेस पर्यंत पाठवू. पोस्टमॅन स्वतः तुमच्या घरापर्यंत पुस्तक घेऊन येईल. तो पोस्टमॅन आल्यानंतर या पुस्तकाची जी किंमत आहे, प्राइस आहे, ती 200 रुपये तुम्हाला पोस्टमॅन कडे द्यायची आहे. तुम्ही लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमची इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, इंग्रजीमध्ये परिपूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी लहानपणापासून भरपूर क्लासेस जॉईन करता, भरपूर ठिकाणी जाता, भरपूर पुस्तक घेता, पण त्याचं तुम्हाला आउटपुट जे काही तुम्हाला उद्देश साध्य करायचं प्राप्त होत नाहीये. पण हे पुस्तक तुम्हाला तशा पद्धतीचं आस्वादा आशा या वाक्यावर चालून भेटलेलं असेल की तशी निराशा तुमची होणार नाहीये. तुम्ही अगदी परफेक्टली परिपूर्ण व्हाल याची जबाबदारी हे पुस्तक घेतं. लवकरात लवकर आपल्या संधीचा फायदा घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.